कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आळेपाडा या ठिकाणी कोरोनामुळे कांदा मार्केट 18 मार्च पासून बंद होते। ते मार्केट आज सुरू झाले असून जुन्नर तालुक्यातील जुन्नर नारायणगाव आळेपाटा ओतूर हे सर्व मार्केट सुरू झाले आहेत। शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत आपला माल आणावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे। यावेळी सर्व शेतकरी हमाल मापाडी व आडतदार यांना मास्कचे वाटप करण्यात आले। माझा शेतकरी आता कोविड योद्धा होणार, ट्रान्सपोर्टसाठी एसटी महामंडळाची मदत घेणार, पण शेतकऱ्यांचे नुकसान आता होऊ देणार नाही असे सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे म्हणाले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तोंडीभाऊ शेठ पिंगट, निवृत्ती शेठ काळे, प्रकाश शेठ तादने, विपुल शेठ कुलसुंदर, तर मार्केट कमिटीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते। आज कांद्याचा भाव 101 रुपये 10 किलो असा झाल्याचे सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जो निर्णय घेतलेला आहे की काल उत्तर मार्केट चालू झालंय, आज आळेपाटा मार्केट आपण चालू केलेलं आहे, शासनाचा आदेश काय आहे आणि आपण कुठल्या पार्श्वभूमीवरती हे मार्केट चालू केलेलं आहे? म्हणजे असं आहे, शासनाचा आदेश म्हणजे ही अत्यावश्यक सेवेमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला कांदा बटाटा येतं, हे मार्केट चालूच ठेवावं असा शासनाचा पूर्वीपासून आदेश होता। आज मार्केट कमिटीने कधीच मार्केट कोणतेच बंद ठेवले नव्हते, आम्हाला ठेवता येत नाही। आपण पाहिलं असेल मुंबई मार्केट कमिटी, तिथे कोरोना रुग्ण आढळले त्यामुळे ती बंद केली, पुणे मार्केट कमिटी बंद केली आणि महाराष्ट्रातल्या कोरोनामुळं त्या राज्यांनी त्यांच्या बॉर्डर्स बंद केल्या, माल जात नव्हता। त्यामुळे शेतकऱ्या माझ्या आडत्यांचीसुद्धा इच्छा असताना देखील माल खरेदी कोणी करत नव्हतं, कारण बॉर्डर्स सील होत्या, बंद होत्या। परंतु आता 2 महिने झाले, लॉकडाऊन पिरियड झाला, लोकांनी सहन केलं, शेतकऱ्यांनी सहन केलं, शेतकऱ्यांचा माल आज सडतो आहे, कांदा सडतो आहे, यांनी कष्ट केले, सगळ्यांच काय तग धरू शकत नाही, आर्थिक क्षमता चांगली नाही आहे। टोमॅटो असतील, भाजीपाला असेल, द्राक्ष असतील, आतूनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे, सगळ्यात सर्वसामान्य जनता आता हे सहन करू शकत नाही। म्हणून माझा प्रत्येक शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, तो कोविड योद्धा झालेला आहे, कारण तो त्यांच्या कुटुंबासाठी त्याला माहिती आहे कोरोना आहे, कशी काळजी घेतली पाहिजे, त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे जायचे। त्यामुळं कोविड हे जे आहे कोरोना याला बरोबर घेऊन ह्या युद्धाला आपल्याला सगळ्यांना सामोरं जायला पाहिजे, ही त्याची मानसिकता झालेली आहे। आणि म्हणून त्याला आर्थिक आपण ताकद देण्यासाठी, त्याच्या मालाचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्याला आधार देण्यासाठी मी माझ्या दिलीप डोंबरे उपसभापती असतील, माझे सर्व संचालक या ठिकाणी दोंडीभाऊ शेठ हजर, प्रकाश शेठ आहेत, निवृत्ती शेठ काळे आहेत, विपुल शेठ आहेत, संचालक आहेत, आमचे कर्मचारी आहेत, सचिव उपसचिव सर्वच, आणि आम्ही मीटिंग घेतल्या संचालकांनी, आणि मार्केट कोणत्याही परिस्थितीत सुरू झालं पाहिजे आणि आता 2 महिने होऊन गेले अशी त्यांना सूचना केली। एसटी महामंडळाशी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी सांगितलं आम्ही गाड्या पुरवू। तो प्रश्न येत होता की ट्रान्सपोर्टसाठी ट्रक अवेलेबल होत नव्हत्या, ती त्यांची मुख्य अडचण होती। परंतु आता आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, बेळगाव आता त्या लोकांनीसुद्धा बॉर्डर्स मालवाहतुकीसाठी खुल्या केल्यात, त्यामुळे ती सोय झालेली आहे। आणि म्हणून आता कोरोना असो, किती रुग्ण निघाले तरी, अतुल शेठ आमदार आहेत, आज अजिता पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याला मीटिंग बोलवलेली आहे, अतुल शेठ आमदार आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा झाली की कोणत्याही परिस्थितीत कोरोना आता माझे रुग्ण जुन्नर तालुक्यात वाढायला लागलेत, ही वस्तुस्थिती आहे, परंतु सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुरक्षेची काळजी घेऊन मार्केट कमिटी मी सगळा निर्णय सुरू करण्याचा निर्णय आमच्या संचालक मंडळाने सगळ्यांनी घेतला। पणन संचालक महाराष्ट्र राज्याचे सुनील पवार साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली काल, पुणे जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे DDR, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कुंभार साहेबांची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे हे मार्केट सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला। मला आनंदाची बाब अशी आहे, परवा आम्ही मीटिंगा घेतल्या, मागेही 4-5 वेळा मीटिंग घेतल्या होत्या मी आडत्यांबरोबर, परंतु ही परिस्थिती अशी होती, मोठ्या प्रमाणात होते ना, बॉर्डर्स बंद होत्या, म्हणजे गाड्यात जाऊ शकत नव्हत्या आणि म्हणून मार्केट चालू नव्हतं, म्हणजे ते आडत्यांनीच खरेदीला आडते येत नव्हते। पण शेतकऱ्यांचे जे हाल बघून आज हा निर्णय घेतलेला आहे, बॉर्डर्स केल्या, तसं त्या शासनाला कळवलं, अजितांच्या कानावर घातलं, आमदार आणि खासदार अमोल कोल्यांचा पण आत्ता फोन झाला, त्यांच्या कानावर घातलं आणि कालपासून काल ओतूरला कांद्याचे लिलाव सुरू झाले, जुन्नरला झाले आणि आज आळेफाटा का शुक्रवारी आळेफाटा असतं सुरू झालेले आहेत। टोमॅटो मार्केट नाणगावला आणि धनाम इथे मार्केट ते तर सुरूच आहे पण कमी प्रमाणात होतं, परंतु आता सर्व शेतकऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही की रेग्युलर जसे यापूर्वी मार्केट सुरू होते तसे त्या दिवशी त्या याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही सगळं मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला। आर्थिक माझ्या शेतकरी जो आहे तो कोविडच्या याच्यापेक्षा माझ्या आर्थिक व्यवस्थेतून तो या ठिकाणी जायचा अशी अवस्था आहे, आर्थिक संकटात आहे
आणि म्हणून त्याला हातभार लावण्यासाठी शेवटी जो हे आहे म्हणून हा सगळ्या आमच्या संचालकांनी निर्णय घेतलेला. जनावरांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला? आठवडी बाजार असतात, आठवडी बाजार सुद्धा जनावर बाजार सुद्धा सोमवारी पहिल्याचा चालू, गुरुवारी इथे गायींचा बाजार तो देखील चालू, जुन्नरला देखील तो रविवारीचा बाजार असतो तो देखील चालू. भाजीपाला बाजार तो आमच्या याच्यात येत नाहीये, पण उतूरचा जो भाजीपाला मार्केट जे आमचं आहे 3 वाजेपर्यंत कांदा बटाटा आणि 3 नंतर संध्याकाळपर्यंत जो इथून यापूर्वी जसा भाजीपाला येत होता व्हेजिटेबल सगळे अकोला पाळणेर जुन्या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा तसा तो भाजीपाला मार्केट ते देखील सुरू झाले. धरामिथी इथं रेग्युलर टोमॅटो मार्केट सुद्धा रेग्युलर सुरू झालेलं आहे. आणि बाकी हां जे लोक आपल्या बाजारामध्ये किरकोळ विक्रीसाठी बसत असतात हो, आता गैरसमज काय होऊ शकतो की जनावराचा बिल्ले बाजार जर चालू झाला हां तर त्याच्यामध्ये प्रश्न असा राहील की मग जे व्यापारी बसायचे बाजारामध्ये तर त्या संदर्भामध्ये विश्लेषण काय आहे तुमचं की त्या लोकांनी बसलं पाहिजे की आता जसा भाजी विक्रेता ठेला लावून बसतो त्या प्रमाणात बसलं पाहिजे की ज्या पूर्वी जसा बाजार भरायचा? नाही तसं नाही करता येणार, आता सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. पूर्वी एकदम पाटीला पाटी लावून बसायचे तर तसं नाही, ग्रामपंचायतशी त्यांनी सहकार्य करावं, आम्ही काय त्यांना विरोध करणार नाही आहे, बरोबर ना. ते बसायचे शेतकरी, माझा शेतकरी आणायचा काही व्यापारी असतील ते त्यांचं करायचे, त्याला काय आमचा विरोध नाही. आम्ही ती पण काळजी घेऊया, आम्ही स्टाफच्यासाठी वाढवणार आहे, पोलिसांना पण त्याप्रमाणे सांगणार सूचना त्यांनी सहकार्य करावं. आणि ते सुद्धा शेतकरी कुठं माल घेऊन असेल तर त्यांनासुद्धा तेवढं सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांनी सुद्धा माल विक्रीला आणायला काय शेवटी त्या जीवनाशोक वस्तू आहे. उतूरला चालू आहे जुन्नर मार्केट कमिटीमध्ये सुद्धा मला नगराध्यक्षांचे फोन आले, तिथं त्यांनी आमच्या सचिवांशी कवडे आहेत त्यांना पण यांनी संपर्क केला आणि सांगितलं की जुन्नर शहरामध्ये जे मार्केट आहे भाजी मार्केट जे रोजचं असतं ते आम्हाला बाहेर तिथे आम्हाला जागा द्या, जरा कोविड आहे हे जास्त कोरोना, तर मी त्यांना ती मान्यता दिलेली ते सुद्धा आम्ही येणार. जिल्ह्यामध्ये सुद्धा सोमवारी भाजी विक्रेते त्यांच्या जागेवरती बसले तरी काय हरकत नाही ना, त्यांच्या नाही, आता मला ते पाहायला लागेल. आता सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं 4 फुटाचं वगैरे अंतर, त्यामुळे ते करायला लागेल, ती काळजी घ्यायला लागेल. जर ते म्हटले की आम्हाला बसायचं तिथे वगैरे ते नियोजन करायला लागेल आणि सगळ्यांनी गर्दी करू नये. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की आता ही मार्केट चालू झालेली आहेत, 17 मार्चला आळेफाटा येथे शेवटचा निलाव झाला होता, तर आत्ता आज 29 मेला निलाव चालू झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे. आजचे बाजार भाव जर पाहिले तर त्या प्रमाणामध्ये फार कमी आहेत. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? आता कोरोनाला शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे त्या बाबतीला तर मी बोलणार नाही. रस्त्यावरच्या साध्या माणसा, अशिक्षित माणसाला सुद्धा माझ्या ह्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या आपल्या जुन्नर तालुक्यातला असो, सगळ्यांना कोविड जो रोगाबद्दल माहिती झालेली आहे. आरोग्य मंत्रालय असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, आपल्या सर्व सोशल मीडियाद्वारे त्यांना कशी काळजी घ्यायची, रोगाचं काय आहे, कसं संरक्षण करायचं माहीत आहे. पण तरुण मी तरी सांगेल की शेतकऱ्यांनी एका गाडीबरोबर त्याचा माल असेल 4-4 जणांनी नेऊ नये, एक शेतकऱ्यांनी यावं, गर्दी करू नये, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग. आणि आम्ही इथेसुद्धा सॅनिटायझर ठेवते, आमचे आडतदार आहेत तेसुद्धा ते काळजी घेणार आहेत. याची फवारणी करावी, ट्रक्स वगैरे असतील किंवा बस कुठून असेल ते, मुंबईचा जो कोण ट्रक ड्रायव्हर असेल किंवा राजस्थान कुठून मध्य प्रदेशातून आला ते त्यांना तिथं बाजूला ठेवावं आणि ती काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंग ठेवून चांगल्या प्रतीचा माल आणावा, सगळा जो काय असा माल आणावा आणि आपल्या जीवताची काळजी घ्यावी. आणि निश्चित आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्केट कमिटी, महाराष्ट्र शासन कमिटीमध्ये मला अभिमान आहे की आता उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार असतील, तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके असतील, खासदार अमोल शेठ कोहले असतील, विरोधी पक्षनेते उपनेते या तालुक्याचे माजी खासदार या मतदारसंघाचे शिवाजीराव वाटर असतील, प्रत्येकजण त्यांच्या परीने मदत करतोय. आजच मी अतुल शेठला सांगितलं, उपमुख्यमंत्री साहेबांच्या आजीजांची बैठक आहे, मी सुद्धा त्यांना निरोप दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या 2 तालुक्यातला शेतकरी पण सध्या नाही सुशिक्षित आहे, प्रत्येकाला त्याची जीवताची काळजी. मी म्हणालो, मला वाटतं आता तुमच्याशी चर्चा करता की माझा शेतकरी कोविड योद्धा झाला आहे संजय शेठ, त्याच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांना हातभार लावण्यासाठी, तो त्याला माहीत नाही का कोरोना आहे, आहे, परंतु शेवटी 2 महिने झाले, 2.5 महिने झाले तो थकला, त्याच्या कुटुंबाला अन्नधान्य किती आहे ते आर्थिक विवंचनेत आहे आणि म्हणून त्याची काळजी घेऊन तो त्या कुटुंबासाठी तो आता रणांगणात येतो आहे, माल घेऊन येतो त्याच्या जीवताची. आणि आम्हीसुद्धा, आमचे आडतेसुद्धा आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, तुमच्यासारखे सगळे पत्रकार मंडळी आहेत, की प्रत्येकजण मी म्हणेल आज कोविड येतो झाला आहे त्याच्या कुटुंबासाठी तो धडपडतो आहे आणि म्हणून ते संरक्षण करतो आहे. निश्चित जो जुना तालुका संज्ञान आहे, सुशिक्षित आहे आणि म्हणून आता यापुढे मी सांगितलं, अतुल शेठशी बोललो की समजा काही ठिकाणी आहे त्यांना निश्चित, म्हणजे नारायणगाव असेल, वारूवाडी असेल, तर वारूवाडीचे उपसरपंच आणि मार्केटचे संचालक आमचे विपुलचंद फुलचंदर आहेत. वारूवाडी आत्ता कर्फ्यू आहे, नारायणगावला कर्फ्यू आहे, तिथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे म्हणजे 31 तारखेपर्यंत म्युच्युअली त्यांनी मला वाटतं 11 ची सुद्धा तरी देखील मार्केट कमिटीचं टोमॅटो मार्केट, भाजी मार्केट चालू आहे. उतूरला सुद्धा तसं झालं, तिथले सरपंच संतोष तांबे यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं, तिथे जरी कठोर असलं तरी मार्केट आता बंद होणार नाही, प्रत्येकाला त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते माझं प्रत्येक शेतकरी घेत आहे. मला अभिमानाने सांगितलं पाहिजे, काल आता या ठिकाणी सांगतो शेतकऱ्यांना देखील, 121 रुपये गोळ्याचा बाजार निघाला कांदा, पण चांगले आणले होते. आता इथे हे पाहिलं मी, काही माल चांगला आहे परंतु आता दोंडी भाऊ शेठ पिंगट म्हणाले आमचे संचालक,
आमच्या बाकी हे सुद्धा म्हणलं का बाबा तर बाजार तर भुगी वगैरे, पण तो माल त्यांनी 10-15 दिवस भरून ठेवला होता, त्याला काजळी लागली, काहींची पत्ती निघाय लागली म्हणून. आणि बोरीला भुगी जी आहे तिला 60-70 रुपये बाजार ओतूरला निघाला. चांगला कांदा जो आहे त्याला 60-100 रुपये 115 रुपयाचा बाजार निघालेला आहे. हे मला शेतकऱ्यांना सांगायला अभिमान आहे. आणि अजूनही बाजार वाढतील, एक्सपोर्ट वाढलेला आहे. आणि गोळा 121 रुपये. आणि आळेफाटात देखील आमचे आडदार हे असतील, आवटे असतील, कोण सगळे बरेच आहेत आमचे, आता कोण कोरडे आहेत, संजय शेट कोराडे आहेत, अनेक आत्ता जिथं पप्पू शेट म्हटले बरेच अनेक सगळे जे आमचे आहेत की ते अत्यंत चांगले आहेत. माझ्या जुन्नर तालुक्यातले सर्व आडदार ओतूर आळेफाटा जुन्नरचे हे चांगले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या बाजार भाव त्यांच्या मालाला अत्यंत चांगला दिला जाईल, त्याची काळजी करू नये. आपण माल निवडून आणावं. आता जे आहे मला वाईट वाटलं की मालाची निवड नाही, त्याच्यात कचरा निम्मा आहे सगळा आहे, तो जर केला तर इतका फरक तुम्हाला सांगतो. म्हणजे 40-70 रुपये आता 2 वर्षात आम्ही सगळे होतो. भुगी जी आहे ती 70 रुपयाला, त्याचं इथं 40 रुपयांनी झालं. 10-15 दिवस ठेवलेलं आहे, तुम्हाला माझं विनंती आहे की 10-15 दिवस तो पोत्यात ठेवला आणि त्याला कचरा आहे साल त्याची निघाली म्हणून इतका फरक आहे. ते शेतकऱ्यांनी स्वतः त्यांचं नुकसान करून निवड करून माल आणावा. आता ज्यातलं काय काय निघाले ते तो 100 रुपयांनी बाजार गेलेला, काही त्याच्यात चांगला होता 80%. तर तसे करू नये, त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळायला जाईल. टोमॅटो सगळ्या बाबतीत आणि आमचं नियंत्रण आहे. आणि शेतकऱ्याला हे परमेश्वराकडे प्रार्थना करतो की निश्चित पंतप्रधान मोदी साहेब आहेत, मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत, आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, राजेश टोपे असतील, नर्सेस, डॉक्टर, सगळा स्टाफ, तुमच्यासारखे मीडियावाले, प्रशासन, पोलीस अधिकारी, माझे मार्केट कमिटी, सगळे आडदार, आमचे संचालक, प्रत्येकजण त्याच्या त्याच्यापर्यंत हे सहकार्य करतो. ते असं चालू ठेवावं आणि याला आपल्या निश्चित ह्या कोरोनाला आपण यशस्वीरित्या मात करू. शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी मी आणि माझ्या त्यांचं मालाची विक्री व्हावी, चांगला बाजार मिळावा, त्यासाठी मी उपसभा दिली तुमरे धोंडेबाशेड असतील माझे सर्व संचालक आणि माझे कर्मचारी कटिबद्ध आहोत, असे मी आपल्याला ग्वाही देतो. परमेश्वराकडे निश्चित आणि आपल्याला देखील धन्यवाद देतो की आपण देखील ह्या अशा काळात देखील शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासमोर शासनासमोर मांडताय. आपल्याला देखील धन्यवाद देतो आणि कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.